यंदाच्या खरीपात झालेल्या पर्याप्त पावसाने व विविध सिंचन सुविधेअंतर्गत तालुक्यातील जवळपास 23,000 हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. ही माहिती स्थानिक लाखांदूर येथील तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे. सविस्तर असे की खरीप हंगामात स्थानिक लाखांदूर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात कृषी वीज पंप व इट्याडो धरणांतर्गत सिंचन सुविधा उपलब्ध केली जाते, तर सर्वात कमी क्षेत्र असिंचित असल्याने या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याची माहिती आहे. तथापि यंदाच्या खरीपात तालुक्यातील विविध सिंचन सुविधेअंतर्गत शेतकऱ्यांनी तब्बल 2551 हेक्टर क्षेत्रात धान पर्यायांची पेरणी केली होती. सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी तब्बल 678 हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची पेरणी केली असल्याची माहिती देण्यात आली. तथापि तालुक्यात पर्याप्त स्वरूपात झालेल्या पावसाने गत 31 जुलैपर्यंत जवळपास 23,000 हेक्टर क्षेत्रात धान लागवड पूर्ण करण्यात आली आहे. यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या धान पर्यानुसार तब्बल 25,805 हेक्टर क्षेत्रात धान लागवड होणे अपेक्षित आहे. त्यानुसार तालुक्यातील काही भागातील धान लागवड पूर्ण न झाल्याने अद्यापही धान रोवणी शिल्लक आहे. दरम्यान खरीपाच्या सुमारास तालुक्यात 28,397.72 हेक्टर क्षेत्र विविध पिकांची लागवड केली जाते. यामध्ये सर्वाधिक 52,805 हेक्टर क्षेत्रात धान तर 2,318 हेक्टर क्षेत्रात तूर सह उर्वरित क्षेत्रात विविध पिकांची लागवड केली जाते. तथापि यावर्षी तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी जवळपास 23,000 हेक्टर क्षेत्रात धान पिकाची तर 2,190 हेक्टर क्षेत्रात तूर पिकासह विविध क्षेत्रात विविध खरीप पिकांच्या लागवडीअंतर्गत तब्बल 25,343.90 हेक्टर क्षेत्रात विविध खरीप पिकांची लागवड पूर्ण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.